अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मियांचा रमजान ईदचा सण सर्वत्र मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर शहरातील भुसावळ रोड येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी नमाज पठण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते। याप्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे देखील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदान येथे उपस्थित होते। त्याचबरोबर जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉ प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबूराव हिवराळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। وجلالي وكرامي وعلومي وارتفاع مكاني لأبي بالنوم، فيقول ارجعوا قد غفرت لكم وبدلت سيئاتكم حسنات، قال فيرجعون مغفورا لهم. الله أكبر، الله أكبر، لا إله إلا الله، والله أكبر، الله أكبر، ولله الحمد. وهذا الذي ذكر في ذلك اليوم كان فضله، وأما أحكامه من صدقة الفطر والصلاة والخطبة قد كتبناها في الخطبة التي قبلها. نعم، بقيت المسألتان فنذكرهما الآن. الله أكبر، الله أكبر، لا إله إلا الله، والله أكبر، الله أكبر، ولله الحمد. الأول، قال النبي صلى الله عليه وسلم من صام رمضان الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر भाइयों को ईद मुबारक। आज अक्षय तृतीया भी है, दोनों भाइयों का त्यौहार यहाँ पर मनाया जा रहा है। मतलब 2 साल कोरोना का संकट था, 2 साल हमने कोई ईद मनाई नहीं, कोई त्यौहार मनाया नहीं। हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, किसी का त्यौहार 2 साल कोरोना की वजह से मनाया नहीं गया। तो आज 2 साल के बाद तीसरा साल है, पहला साल है जब हम ईद मनाने जा रहे हैं। बहुत भाइयों को यहाँ पर है, बड़ी तादाद में यहाँ पर जंगली मेले लगाए थे, जिस पर दोनों समाज पर और सभी समाज के कोई समाज के लिए तैयार हो, निर्माण हो, इसी के साथ में मैं आज फिर से सभी मुस्लिम भाइयों दूर है मोबाइल
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हिंदू मुस्लिम समाजाच्या बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या महाविकास आघाडीतर्फे आमचे पंकजदादा पाटील ॲडव्होकेट यांची सद्भावना आपल्या पाठीशी आहे. आपण आमच्या शहरामध्ये शासना नांदावी अशी कर्मचाऱ्यांना मी प्रार्थना करतो. आणि 2002 नंतर आमच्या शहरामध्ये झालेले जे चटके बसले आहे त्याचे साडेचे लक्षण आहे. कोणी कोणत्या गोष्टीला बळी पडणार नाही. शासन शहरामध्ये अतिशय शांतता नाही अशी आम्ही स्वतःही गवाही देतो. आणि एवढं बोलून या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.